अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी सत्ता मिळून आता बावीस दिवस उलटून गेलेत आणि आता तालिबाननी त्यांचं पूर्ण लक्ष हे त्यांच्या एकाच भागाकडे आहे तो भाग म्हणजे पंजशीर पंजशीर हा भाग कधीच तालिबानच्या ताब्यात गेला नव्हता जेव्हा सोवियत फौजा या अफगाणिस्तानमध्ये शिरल्या तेव्हा सुद्धा पंजशीरचा भाग अजिंक्यच राहिला होता त्यामुळे आता तालिबाननी त्यांचं पूर्ण लक्ष हे पंजशीरवरती केंद्रित केलेलं आहे आणि आता हो या संदर्भात पंजशीर जिंकल्याचा दावा तालिबानकडनं करण्यात येतोय काय आहे आत्ता पंजशीरमधली परिस्थिती तिथं नक्की काय घडतं आहे आणि तालिबाननी खरंच पंजशीरवर ताबा मिळवला आहे का ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी रोहित हरीफ तुम्ही बघताय मुंबई तक पंजशीर हा गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चर्चेचा विषय राहिलेला आहे कारण की पंजशीरमधनं सातत्याने दावे केले जात आहेत आणि तालिबाननी त्याच्यावरती आत्तापर्यंत तीन ते चार वेळा हल्ले केले आहेत असंही सांगितलं जातं की तालिबानचे चारशे ते पाचशे सैनिक या सगळ्या लढ्यात आत्तापर्यंत मृत्यूमुखी पडलेत पण जी सिंग तिथं एक दल उभारले त्याचं नाव आहे रेजिस्टन्स फोर्स त्या माध्यमातून त्यांच्याशी ते लढा देत आहेत आता रिसेंटली असं घडलं की दोनच दिवसापूर्वी पाकिस्तानचं जे आय एस आय गुप्तचर संघटना आहे जिचा सपोर्ट तालिबानला आहे त्याचा चीफ हा अफगाणिस्तानमध्ये गेला होता आणि तालिबानकडनं पण सांगण्यात येतं आहे की येत्या काही दिवसात आम्ही आमचं सरकार आणि त्यातलं मंत्रिमंडळ ते जाहीर करू पण आता एक व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरतो आहे आणि त्यात असं दाखवलं आहे की तालिबानने दावा केला आहे की त्यांनी पंजशीरचा भाग जिंकून घेतलेला आहे पंजशीरची जी राजधानी आहे बजारक त्यामध्ये काही तालिबानी हा त्यांचा झेंडा फडकवताना दिसत आहेत हा दावा तालिबानकडनं करण्यात येत असला तरी ह्याच्यावरती तातडीने अहमद मसूद जो पंजशीरचा नेता आहे आणि ज्यांनी आत्ता या सगळ्या लढ्याचं नेतृत्व तो करतोय त्याच्याकडनं एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलेला आहे त्यात तो सांगतोय की अफगाणिस्तानच्या सा नागरिकांनी या सगळ्या लढ्यात आम्हाला मदत करावी आणि त्यांनी यात पाकिस्तानला दोषी धरलेले आहे आणि त्यांनी पाकिस्तानवरती आरोप केले आहेत याच संदर्भातला एक फोटोही मसूदने त्याच्या ट्विटर अकाउंटला टाकलेला आहे ज्यामध्ये पाकिस्तानचं जेट फायटर विमान त्यांनी पाडल्याचा दावा हा करण्यात येतो आहे तर आत्ता आपण जसं बघितलं जसं की पंजशीरमध्ये तालिबाननी तर विजयाचा दावा केला आहे पण पंजशीरकडनं असं सांगण्यात येत आहे की काही भाग अजूनही तालिबानच्या ताब्यात गेलेला नाही आहे आणि तिथून पंजशीरच्या ज्या फौजा आहेत त्या लढा देत आहेत हे जरी असलं तरी एकूणच सगळी जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार असं दिसतं की तालिबाननी पंजशीरवरती बहुतांश पंजशीरचा जो भाग आहे तो, तो तालिबानने त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे आणि ही जी लढाई आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे कदाचित असं होऊ शकतं की पुढच्या दोन ते तीन दिवसात या संदर्भातली जी अंतिम माहिती आहे ती आपल्याकडे येऊ शकते किंवा पंजशीर पडल्याची बातमी आपल्याकडे आली तर त्यात नवल वाटू नये कारण की यात आता पाकिस्तानचे विमानं आणि पाकिस्तानचे सैन्य हे तालिबानला मदत करते असं सतत तरी सांगण्यात येते तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला आवर्जून कळवा आणि तुमच्याकडे या संदर्भातली किंवा नवीन काही विषय असेल तर तेही आम्हाला सांगा आणि तक हे आमचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लॉग इन करा तक डॉट वर